जळगाव राज्याचे संकटमोचक मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पालघर, जळगाव महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, जामनेर नगरपालिका या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा त्यांच्या नेतृत्व निवडून आल्याने ते खऱ्या अर्थाने किंगमेकर ठरले असेच म्हणावे लागेल. त्यांच्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी रानटी आखात भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा चंग बांधला होता. खास करून गिरीश महाजन यांनी जळगाव लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली होती. खासदार ए टी पाटील यांना तिकीट डावलल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. तसेच आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी आणि खासदार ए टी पाटील यांनी बंड पुकारले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला आव्हान देणारा उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांना रात्रीतून स्मिता वाघ यांचे नाव वगळून उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे नाराज झाले होते. तसेच अमळनेरच्या मेळाव्यात आमदार गिरीश महाजन यांच्या समोरच उदय वाघ आणि माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्यात हाणामारी झाली होती. मात्र दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याआधीच गिरीश महाजन यांनी सर्वांना मोठ्या कौशल्याने हाताळले, परिस्थिती आटोक्यात आणली होती. या हाणामारीत प्रकरणाची माहिती दिल्ली पर्यंत पोहोचली होती. त्याचा नकारात्मक परिणाम भाजपला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गिरीश महाजन यांनी बंड पुकारण्यासह इतरांचा राग शमविला होता आणि प्रचारा दरम्यान योग्य नियोजन, प्रभावी नेतृत्व, संघटन राबवून प्रचार यंत्रणा जोरात केली होती. याचा परिणाम म्हणून की काय रावेर आणि जळगाव या दोन्ही खासदार 3 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आले. जळगाव, धुळे आणि जामनेर पालिकेनंतर गिरीश महाजन यांनी आपले नेतृत्व कौशल्य सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वात खान्देशची भाजपाची वाटचाल जोमाने सुरू असून बालेकिल्ला शाबूत राखली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांची जबाबदारी गिरीश महाजन यशस्वीरित्या पार पाडतील असेच म्हणावे लागेल.